फ्रेंड्स मी मोनिका करपे योगीराज फिल्म क्रिएशन या आमच्या फेसबुक पेजवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करते सगळेजण आपल्या तब्येतीची काळजी घेतच असाल आणि सगळ्यांसाठी सुरू केलेली आमची सेरीज म्हणजे हेल्थ टिप्स या हेल्थ टिप्स या सेरीजच्या आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत किवी या फळाचे फायदे किवीमध्ये सांगण्याआधी मी एक सांगेन की वर्ण कसं काटेरी दिसणारं फळ पण आतमध्ये सुंदर हिरवा रंग आणि रांगोळीसारखे काळे काळे छोट्या छोट्या बिया किती छान वाटतं ना ते बघितल्यानंतर तसंच त्याचे फायदेसुद्धा छान आहेत किवीमधनं आपल्याला मिळतं व्हिटॅमिन ए विटॅमिन बी विटमिन सी ल्युटीन कॅरेटिनॉईड असे बरेच पुष्कळ असे घटक पदार्थ जे आपल्यासाठी पोषक तत्वांचं काम करतात तर किवीच्या विटॅमिन एचा फायदा आपल्याला होतो तो म्हणजे डोळ्यांसाठी केसांसाठी मधल्या किवीमधल्या सी चा फायदा आपल्याला होतो तो म्हणजे इम्युनिटी साठी कारण विटमिन सी आलं की आपली रोग प्रतिकार शक्ती अर्थातच वाढते त्याचप्रमाणे सी चा उपयोग आपल्याला स्किनसाठी आणि केसांसाठी सुद्धा होतो ल्युटीन हा घटक असा आहे ना जो आपल्या डोळ्यांच्या रेटिनासाठी काम करतो आणि त्यामुळे आपल्या डोळ्यांचं आयुष्य अबाधित होतं डोळ्यांचं संरक्षण होतं आणि रेटिना चांगला राहिल्यामुळे आपल्या डोळ्यांना अर्थातच त्याचा फायदा होतो त्याचप्रमाणे किवीमुळे रक्तातील साखर नियंत्रण राहण्यासाठी सुद्धा त्याची आपल्याला मदत होते आणि म्हणून मधुमेह नियंत्रणासाठी सुद्धा किवीचा फायदा होतो रक्ताभिसरणासाठी सुद्धा किवी खूप सुंदर आहे तुम्ही म्हणाल कसं काय अर्थातच रक्ताभिसरण आपलं सुरळीत होण्यासाठी किवीचा फायदा आपल्याला होतो ज्याप्रमाणे किवीमध्ये अँटीडायबेटिक तत्व असतात तसेच अँटी कॅन्सरसुद्धा तत्त्व असतात आणि त्यामुळे कॅन्सरपासनं संरक्षण करण्यासाठीसुद्धा आपण जर किवी आठवड्यातून दोन तीन वेळा किंवा जर तुम्हाला शक्य झालं तर रोज देखील खाल्लं तरी काहीही हरकत नाही जर तुम्हाला मुरुमांच्या समस्या असतील तरी देखील तुम्ही किवी खा आता तुम्ही म्हणाल कसं पुन्हा तेच किवीमध्ये विटॅमिन ए असतं व्हिटॅमिन बी असतं व्हिटॅमिन सी असतं आणि या सगळ्या विटॅमिन्सचा फायदा आपल्याला नक्कीच होतो टायफॉईडसारख्या आजारामध्ये आपल्या प्लेटलेट्स कमी होतात आणि अशा वेळेला जर आपण किवी खाल्लं तर आपल्या प्लेटलेट्स आपल्या डब्ल्यू बी सीत जे आहेत त्यांचं बॅलेन्सिंग व्हायला मदत होते आणि त्यामुळे अशा आजारांमध्ये किंवा अशा आजारातनं जर तुम्ही सफर झाला असाल त्यान तर त्यानंतर सुद्धा तुम्ही किवी फळ खाऊ शकता आहे की नाही खूप छान छान असे फायदे त्याच्यामुळे मी म्हणेन आठवड्यातनं जमेन तसं किंवा रोज जमेन तसं तुम्ही किवी फळ देखील खायला काहीच हरकत नाही आज आपण बघितले किवीचे फायदे पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटूयात नवीन फळासह नवीन एपिसोडसह तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या घरी राहा स्टे होम स्टे हेल्दी आणि हो आमच्या पेजला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या पेजला फॉलो देखील करा तोपर्यंत ब बाय